सांगा की जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती असणार आहे, आपला जो पूर्वीचा अनुभव आहे ते आणि आत्ताची आपण जी काही परिस्थिती पाहिली असेल ते त्याच्या आधारावर आपण इथे कशा प्रकारची यंत्रणा राबवणार आहात किंवा काही नाविन्यपूर्ण योजना आपण राबवणार आहात? नांदेड जिल्ह्यामध्ये जवळजवळ मी 15 ते 20 वर्षानंतर परत येतो आहे. इथले भौगोलिक वातावरण, इथलं स्थानिक कार्यकर्त्यांची मनोवृत्ती, इथल्या जनतेची मनोवृत्ती, मानसिकता, मनोवृत्ती म्हणण्यापेक्षा मानसिकता या मला चांगल्या माहिती आहेत. त्यामुळे इथे जे काही गेल्या 20 वर्षानंतर मला जे काही प्रश्न दिसत, उदाहरणार्थ ट्रॅफिक आहे, त्याच्यानंतर आपण इथे काही ज्या महिलांसंबंधी प्रश्न असतील, वैवाहिक ज्या समस्या आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न आहेत, या सर्वांमध्ये आपण योग्य ती कारवाई व्यवस्थित त्यासाठी योजना राबवणार आहोत. या सगळ्यांमध्ये आपल्याला तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग करून घ्यायचा आहे. तरुणांमध्ये एक मोठी शक्ती असते आणि ही शक्ती आपल्याला राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील करण्यासाठी कशा रीतीने योग्य रीतीने त्यांना वापर करता येईल, त्यांची ही शक्ती इकडे कशी वळवता येईल याकडे आमचा कल असणार आहे. आणि पोलिसांच्या माध्यमातून जे कोणी, मी तर आपल्याला सांगू इच्छितो पोलीस दलाचा सक्षम अधिकारी म्हणून, कायदा हातात घेणाऱ्या आणि कायद्याशी खिलवाड करणाऱ्या लोकांना मात्र आम्ही गय करणार नाही. याच्यात कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट, याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही. समन्वयाने शांततापूर्वक ज्या काही गोष्टी होतील, जनतेला आपल्या भावना मांडायच्या असतील, आंदोलनं असतील, त्याबाबत नक्कीच योग्य ती समजूतदारपणाची भूमिका घेतली जाईल. परंतु या सर्वांमध्ये मला एक गोष्ट दिसून येते की तरुण मुलं जी आहेत, ही तरुण मुलं जी हात दगडाकडे जाण्याच्या ऐवजी राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी लागतील, यासाठी वेगवेगळ्या आपण समस्या जाणून घेऊन त्यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग करून घेऊन आपण या गोष्टी सगळ्या करू शकतो असा मला विश्वास आहे. सर, मुंबईला आपण ट्रॅफिक विभागाचे प्रमुख म्हणून बराच कार्यकाळ घालवला आहे. नांदेडमध्ये ट्रॅफिकची समस्या जी आहे अत्यंत गंभीर स्वरूपाची बनलेली आहे, तर याच्यावर काही उपाययोजना करण्यासाठी स्पेसिफिक काही विशेष आपण योजना राबवणार आहात का? हां, मी आता फार वर्षांनी आलो पण नांदेड मला बऱ्यापैकी रस्ते मोठे झालेले आहेत. जरी गेल्या 20 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहनं वाढलेली आहेत, लोकसंख्या वाढलेली आहे, रस्त्याचा आकार जरी वाढला असला तरी, परंतु पार्किंगच्या समस्या आहेत, वाहतुकीच्या समस्या आहेत. आणि माझा अनुभव जो आहे मुंबईतला आहे, परंतु जो काय अनुभव माझा तिकडचा आहे त्याचा पुरेपूर वापर करून महापालिका आणि आम्ही दोघांनी समन्वयाने आणि काही एन जी ओ त्यांच्या मदतीने आणि याच्यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग करून आम्ही याच्यावरती नक्की एक नाविन्यपूर्ण योजना किंवा याच्यामध्ये एक योग्य ते सोल्युशन आपण काढायचा प्रयत्न करणार आहोत. सर, जिल्ह्यामध्ये रेती, दारू, गुटखा, मटका अशा प्रकारचे अवैध धंदे अजूनही काही प्रमाणात सुरूच आहेत आणि शिवाय अपराधिक ज्या काही घटना आहेत त्यासुद्धा, म्हणजे खून, दरोडे असतील अशाही प्रकारच्या घटना सुरूच आहेत, तर याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना? नांदेडमध्ये ह्या ज्या माझ्या पूर्वीच्या एस पी साहेबांनी सुद्धा कडक धोरण अवलंबलेलं होतं आणि तेच धोरण कंटिन्यू राहणार आहे अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे आपण जे सांगतात की सर्व अवैध धंदे जे आहेत ते पूर्णपणे बंद राहतील आणि त्याच्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत आणि त्याप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना सूचना ऑलरेडी देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो. जनतेला आव्हान एवढंच आहे की पोलीस हा आपला मित्र आहे असं समजावं. बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला जन्माच्या अगोदरपासून ते मृत्यूनंतरही पोलिसांची मदत लागत असते. पोलीसही आपलं घरदार सोडून 24 तास आपल्या संरक्षणासाठी रस्त्यावरती उभे असतात. पोलिसाच्या पाठीमागे जरी तो वरती युनिफॉर्म घालत असेल तरी त्याच्या आतमध्ये सुद्धा एक माणूस असतो, त्याला माणूस म्हणून समजून त्याच्याबरोबर सहकार्याची भूमिका जर आपण ठेवली तर आपण सगळेजण मिळून एक चांगला समाज इथं निर्माण करू शकतो. त्यामुळे पोलिसाला आपलं मित्र समजावं आणि कायदा पाळण्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी जर कायदा पाळला तर जे कायदा पाळत नाहीत असे सिंगल आऊट लोकं जे आहेत त्यांना कायद्याचा वचकात आपल्याला दाखवता येईल आणि योग्य रीतीने आपल्याला हा समाज निर्माण करता येईल ज्याच्यामध्ये सगळेजण आनंदाने आणि शिस्तीने राहू शकतात. थँक्यू सर.